तुमच्या कामाबद्दल काळजी करू नका ते सोडून द्या तुम्हाला काय हवंय छत हवंय मी देतो रोज जेवण हवंय मी देईन तुम्हाला एवढंच करायचंय फक्त एका जागी बसून आनंदी राहायचंय मी तुम्हाला आयुष्यभर खाऊ घालीन कराल तुम्ही नाही तुम्हाला काहीतरी गोंधळ घालायचा आहे दररोज <laughs> लोक म्हणतात की ते फक्त उपजीविकेसाठी काम करतायत मी तुम्हाला निवारा देईन रोज जेऊ घालेन काहीच अडचण नाही तुम्हाला फक्त एवढंच करायचंय मला दररोज आनंद अश्रू पाहायचेत एवढीच अट आहे तुम्हाला कोणतंही काम करायचं नाहीये माझी सेवा करायची नाही काहीही निर्माण करायचं नाही काहीच नाही फक्त इथे आनंदाने बसा आम्ही तुम्हाला खाऊ घालू तुमची पूजा करू <coughs> 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 तर समस्या तुमच्या कामात नाहीये तुमच्या आयुष्यात नाही आहे तुम्ही राहताय त्या जगात नाही आहे समस्या फक्त एवढीच आहे की तुम्ही आवश्यक गोष्टी केल्या नाही आहेत ह्या एकासाठी यातून सहजपणे सुंदरपणे जाण्यासाठी आवश्यक ते काम केलं गेलं नाही आणि आपण फक्त हे अपघाताने घडेल अशी आशा करतोय ते अपघाताने घडत नाही जगातले बरेच लोक असा विचार करतात की अमेरिका म्हणजे स्वर्ग आहे पण इथे राहणारे लोक असा बिलकुल विचार करत नाहीत असंच आहे ना हो की नाही जगातले बरेच लोक या देशात प्रवेश मिळवण्यासाठी मरतायत तुम्ही दक्षिणेकडच्या सीमा उघडा उद्या सकाळी एक कोटी लोक इथे घुसतील कारण त्यांना वाटतं हा स्वर्ग आहे पण तुमचा अनुभव तसा नाही आहे नाही का तुम्हाला ह्याचा स्वर्ग म्हणून अनुभव येत नाही आहे कारण नर्क आणि स्वर्ग ह्या भौगोलिक जागा नाहीत नर्क आणि स्वर्ग हे तुम्ही स्वतः काय बनवता त्यावर अवलंबून आहे नाही का स्वर्गाबद्दल खूप चर्चा सुरू आहे कारण खूप साऱ्या लोकांनी स्वतःच्या आत नर्क बनवला आहे जर तुम्ही स्वतःच्या आत स्वर्ग बनवला असता तर तुम्ही स्वर्गात जाण्याबद्दल बोलला असता का जर आत्ता सध्या तुम्ही इथे बसून परमानंदात मग्न असता तर तुम्ही स्वर्गात जाण्याची इच्छा तरी बाळगली असती का मी विचारतोय एकदा असं झालं की विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एका सनातनी ग्रीक चर्चचा एक बिशप तुम्हाला माहिती आहे का सनातनी ग्रीक लोकांचं स्वतःचं वेगळं चर्च आहे त्यांचा स्वतःचा पोप आहे जो तुर्कस्तानात राहतो तुम्हाला माहिती आहे का हे तर या पंथातल्या एका बिशपनी भारतीय रहस्यवादाबद्दल खूप ऐकलं होतं आणि त्याला भारतात जायचं होतं पण तो कधी जाऊ शकला नव्हता कारण त्याला त्याची जबाबदारी पार पाडायची होती आणि साठीनंतर जेव्हा तो बऱ्यापैकी निवृत्त झाला तेव्हा त्याला संधी मिळाली आणि तो भारतात गेला तर तो दक्षिण भारतात आला आम्ही जिथे आहोत तिथे आणि त्याला भेटायचं होतं एका रहस्यवादी व्यक्तीला एका योग्याला तर कुणीतरी म्हणालं या डोंगरावर जा तिथल्या गुहेजवळ एक योगी बसलेला आहे तुम्ही जाऊ शकता तर हा माणूस गेला डोंगरावर गेला गुहेसमोर एक वृद्ध माणूस हळूवार स्मित हास्यात डोळे बंद करून बसला होता तर बिशप गेला आणि त्यांनी साष्टांग नमस्कार घातला तो हे करू शकत नाही तो यासाठी बनलेला नाही पण त्यांनी त्याला सांगितलं होतं की जर तुम्ही भारतात गेलात तर तुम्हाला रांगावा लागेल त्यांनी अशा प्रकारे साष्टांग नमस्कार केला आणि तो असा उठला योग्याने त्याच्याकडे गमतीने पाहिलं स्पष्टपणे त्यांनी याआधी कधीही साष्टांग नमस्कार केला नव्हता <coughs> आणि तो हसला मग बिशप म्हणाला मी हा असा आहे मी एक बिशप आहे मी चर्च चर्चमध्ये इतकी वर्ष सेवा केली आहे पण मला काही प्रश्न आहेत तुम्ही उत्तर देऊ शकाल का योगी हसला आणि म्हणाला होय कृपया विचारा कोणता प्रश्न असेल तर मग बिशपनी विचारलं जीवन म्हणजे काय साठाव्या वर्षी जीवन म्हणजे काय तर योग्यानी डोळे मिटले आनंदात बुडून गेला आणि म्हणाला जीवन हे वसंत ऋतूतल्या वाऱ्यावरच्या जाईच्या सुगंधासारखं आहे आणि हे सांगत असताना त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले मग बिशप म्हणाला नाही 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 आमच्या पोपनी आम्हाला सांगितलंय की जीवन हे काट्यासारखं आहे आणि आम्ही त्याचा त्याग केला पाहिजे आणि प्रतीक म्हणून येशूंनी स्वत काट्यांचा मुकुट धारण केला होता तर तुम्ही असं कसं म्हणता आमचे पोप वेगळं सांगतात योग्यानी त्याच्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाले काय करणार ते त्याचं जीवन आहे तर तुम्ही त्यापासून काय बनवता हे तुम्ही कुठे आहात काय आहात यावर अवलंबून नाही हे फक्त तुम्ही त्यापासून काय बनवता यावर आहे नाही का तर तुम्ही आवश्यक यंत्रणा तयार केली आहे का तुम्ही आवश्यक प्रणाली तयार केली आहे का तुम्ही तुमच्या आत आवश्यक घटक तयार केलेत का जेणेकरून हे वसंत ऋतूतल्या वाऱ्यावरच्या जाईच्या सुगंधासारखं बनेल आणि काट्यांसारखं नाही जर तो काटा असेल तर आपण तो उपटून टाकला पाहिजे नाही का